హైదరాబాద్ మార్కెట్ కమిటీ అగ్రికల్చర్ మార్కెట్ కమిటీ తెలంగాణ డైరెక్టర్ రవికాంత్ మీ బోల్తో ఇత महाराष्ट्र मधी कांद्याला भाव कमी मिळण्यासाठी आमच्या साहेबांनी बोलवले आणि तिथून आमच्या सरकारने आम्हाला पाठवले इकडे आणि त्यांनी म्हणले का शेतकऱ्याचा कांद्याचा बद्दल बोला आणि कांदा इथं आम्ही गाडी गोणी आणि गाडी आणि इथं हैदराबादला घेऊन आल्यावर सगळं कांद्याला एकदम व्यवस्थित भाव देऊन त्याची पट्टी बनवून त्याचे पैसे सगळे ते दिवशी शेतकऱ्याला पाठवून द्यायचा गॅरंटी आम्ही घेतो हैदराबाद कमिटीचा आणि त्याचबरोबर ड्रग्स जे आहेत त्याचे करेक्शन करतो की ड्रग्स तिकडनंच पाठवले जातील ट्रान्सपोर्ट कंपनीचा नंबर घ्या 94 23 44 80 98 हा ट्रान्सपोर्ट कंपनीचा नंबर आहे ज्याही शेतकऱ्यांना कांदा द्यायचा असेल हैदराबादला त्यांनी या ट्रान्सपोर्ट कंपनीला फोन कवर करावा ट्रक तिथे तुमच्या शेतावरती येईल त्याचबरोबर गोणी मोफत आहे आणि या ट्रकमध्ये कांदा लोड करून हैदराबादला घेऊन जाण्यात येईल तुम्हाला जर ट्रकमध्ये बसून जायचं असेल तर त्याची काही अडचण नाही तिथे गेल्याच्या नंतर जी पट्टी होईल जे बिल होईल ते तेलंगणा सरकारचं बिल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल ट्रकचं आणि काही खर्च जो आहे तो वजा करून तुम्हाला तिथे हातामध्ये कॅश देण्यात येईल किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जागेवरती देऊन तुम्हाला परत पाठवणार आहे ही गॅरंटी तेलंगणा सरकारच्या वतीने मार्केट कमिटीचे चेअरमन यांनी घेतलेली आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की मातीमोल भावात कांदा विकू नका आणि कांदा तेलंगणा सरकारला द्या जरी महाराष्ट्र सरकार पाठीशी उभं राहत नसेल तरी आदरणीय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलेले आहेत म्हणूनच अधिकारी इथं आलेले आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्या कांद्याला भाव मिळेल यासाठी तेलंगणाला आपण कांदा द्यावा ही विनंती मी योगेशवाणी कुंतंबा शिर्डीतील शेतकरी हर्षवर्धन जाधव यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपनुसार हैदराबाद तेलंगणा येथे 500 गोण्या कांदे घेऊन आलेलो होतो तर हर्षवर्धन जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याला 1800 2000 2100 रुपये असा येथे भाव आहे व तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी कांदा घेण्यास असमर्थ आहे त्यासाठी तुम्ही हा कांदा तेलंगणाला पाठवा व तुमचा फायदा करून घ्या असं आव्हान हर्षवर्धन जाधव यांनी केलं होतं तर मी आज 24/6/2023 रोजी हैदराबाद तेलंगणा या मार्केटमध्ये आज मी उभा आहे तर आज सकाळी माझ्या कांद्याचा लिलाव 1000 रुपये क्विंटल व काही कांद्याला 800 रुपये क्विंटल व सर्वोत्तम कांद्याला 1000 रुपये भाव असा मला भेटलेला आहे तर ह्या कांद्याला इथे आणण्यासाठी मला सर्वसाधारणपणे 2 रुपये 80 पैसे ते 3 रुपये किलो असा खर्च आलेला आहे व त्यासाठी लागणारी महाराष्ट्रात जी आडत नाही ती आडत इथं 6% शेतकऱ्याकडून कापली जाते सगळा खर्च वजा करता 3.5 रुपये किलो असा हा खर्च मला आलेला आहे व मला सर्वसाधारणपणे 600 ते 550 रुपये क्विंटल भाव भेटलेला आहे व काही शेतकरी असे भेटले मार्केटमध्ये की हर्षवर्धन जाधवच्या झालेल्या क्लिपनुसार BRS पक्षाच्या वतीनं कांदा इथे पाठवा अशा हेतूने व आम्हाला त्याच्यातून 4 रुपये भाव ज्यादा भेटेल या आशेने महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आले होते तर सगळे शेतकरी हे निराशेने माघारी फिरलेले आहेत व काहींच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आहे एका शेतकऱ्याचे 800 रुपये क्विंटल असा भाव गेला त्याला येथे येण्यासाठी 4 रुपये खर्च लागला तर त्याच्या हातात फक्त 400 रुपये क्विंटल पडला व त्याचं म्हणणं असं होतं की आमच्याकडं 1000 1100 1200 रुपये असा महाराष्ट्रात भाव आहे व मला तो कांदा विकण्यासाठी 100 रुपये क्विंटल खर्च आहे तर माझ्या हातात 1000 1100 रुपये राहिले असते तर आज तो कांदा मी 800 किलोमीटर लांब घेऊन येऊन माझ्या हातात फक्त 400 रुपये क्विंटल पडले आहे तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणा हैदराबाद येथे कांदा आणू नये व आपला कांदा महाराष्ट्रातच विकावा ही अशी माझी कळकळीची विनंती धन्यवाद